बे भाग दोनच्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनींचे मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला गृह अर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण प्रथिनांबद्दल चर्चा केली. प्रथिनांचे वर्गीकरण आपण पाहिले आणि त्यानंतर कालच्या तासिकेला आपण प्रथिनांचे गुणधर्म आणि प्रथिनांच्या कार्याबद्दल चर्चा केली. कालच्या तासिकेला मी सांगितलं होतं की आजच्या पिरियडला आपण प्रथिनांचे प्राप्तिस्थान आहे ना, आपल्याला प्रथिनं कोणत्या माध्यमातून प्राप्त होतं, कोणत्या खाद्यपदार्थातून आपल्याला प्रथिनं प्राप्त होतात, त्याबद्दलची आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून आज आपण प्रथिनांचे प्राप्तिस्थान काय आहे ना, थोड्या वेळाने या पिरियड येत आहे, प्राप्तिस्थान काय आहे आणि त्याचप्रमाणे प्रथिनांची प्राप्तिस्थान, त्याच्यानंतर त्याचं पचन आणि शोषण कसं होतं आणि अभावाचे दुष्परिणाम कसे होतात, आहे ना. साधारणपणे फॉरेन कंट्रीमध्ये, पाश्चात्य देशामध्ये साधारणपणे प्रथिनांचं आधिक्य दिसून येतं, पण तो भारतासारख्या देशामध्ये प्रथिनांचं आधिक्य कधी दिसत नाही. प्रथिनांची ही नेहमी कमतरता दिसते आणि त्याच्यामुळे कमतरतेचे काय दुष्परिणाम होतात याबद्दल आपण चर्चा करूया. तर आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे प्रथिनं ही दोन जगतातून मिळतात, पहिलं आहे प्राणी जगत आणि दुसरं आहे वनस्पती जगत, आहे ना. वनस्पती जगतामध्ये वनस्पती पदार्थाच्या सर्व पेशींमध्ये प्रथिनं आढळतं. याचं उदाहरण म्हणजे कडधान्य, डाळी, त्याच्यानंतर तेलबिया आणि कोंड्यासहित कणिक. याशिवाय अनेक फळं आणि भाज्या अशा आहे की ज्यामध्ये प्रथिनांचा अंश आहे किंवा प्रथिनांचं प्रमाण आहे. या ठिकाणी तुमच्या डोळ्यांसमोर तक्ता दिसत असेल, या तक्त्यामध्ये विविध खाद्यपदार्थातील प्रथिनांचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. धान्यांमध्ये जे तृणधान्य आहे, एक दल धान्य आहे, त्या 100 ग्रॅम तृणधान्यांचा आपण आहारात वापर केला तर 6 ते 14 ग्रॅम प्रथिनं आपल्याला उपलब्ध होतात. पण विद्यार्थी मैत्रिणी हे लक्षात ठेवा, हे 6 ते 14 ग्रॅम जी प्रथिनं मिळून राहिली ती प्रथिनं कोणती आहे, अंशतापूर्ण आणि अपूर्ण प्रथिनं आहे. ज्या प्रथिनांचा पोषण दर्जा हा कसा आहे, निम्न प्रतीचा आहे, निम्न मध्यम प्रतीचा आहे. आणि त्याच्यामुळे या धान्यांसोबत आपल्याला इतर पदार्थ घ्यावे लागेल जेणेकरून त्याचं आपल्याला पोषणमूल्य वाढवता येईल, किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थ अन्न तयार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर जर आपण केला तर यातले प्रथिनांचं पोषणमूल्य आपल्याला वाढवता येऊ शकतं. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला धान्यांमध्ये 4 ते 6 ते 14 ग्रॅम प्रथिनं दिसून येतात. डाळींमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे, जवळपास ते 18 ते 25 ग्रॅम प्रथिनं आहे. सोयाबीनमध्ये 42.2 ग्रॅम प्रथिनं आहे. जे प्रथिनं काय असतं, आपल्याला आपली जी दैनिक आवश्यकता आहे प्रथिनांची, ती आवश्यकता काय करतं, जवळपास पूर्ण करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा पूर्ण करण्याचं जो काय म्हणतात पूर्ण करण्याची जी क्षमता आहे ती या सोयाबीनमध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे या तक्त्यामधचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्यात जास्त प्रथिनं ही सोयाबीनपासून आपल्याला मिळतात. आणि त्याच्यामुळे वनस्पती किंवा शाकाहारी, शुद्ध शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रथिनं देणारा एक महत्त्वपूर्ण असा वरदान देणारा वरदायक असा घटक आहे. आणि त्याच्यामुळे जे लोक शाकाहारी आहे, शुद्ध शाकाहारी आहे, त्या लोकांनी आहारामध्ये सोयाबीनचा वेगवेगळ्या प्रकारच्या इतर खाद्य पदार्थांसोबत जर वापर केला तर निश्चित त्यांना उच्च प्रतीचं किंवा निदान चांगल्या प्रतीचं प्रथिनं मिळू शकतात, किंवा प्रथिनांची जी गरज आहे, आपली दैनिक आवश्यकता आहे, ती साधारणपणे पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळे डाळी, कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या आहे ना, या सगळ्यांसोबत कंदमुळे, या सगळ्यांसोबत जर त्यांनी सोयाबीनचा वापर केला तर कुठेतरी सोयाबीनमुळे ते हे जे खाद्यपदार्थ आहे, अन्न काय म्हणतात वनस्पतीज गटातील अन्नपदार्थाचं प्रथिनांचं पोषणमूल्य वाढवण्यासाठी कुठेतरी मदत होते. आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला पिरियडमध्ये सांगते की 10 किलो गव्हामध्ये जर तुम्ही 1 किलो सोयाबीन टाकलं तर त्या गव्हाचं किंवा त्या कणकेचं जे प्रथिनांचं पोषणमूल्य असतं ते एकदम वाढून जातं. फक्त सोयाबीन टाकताना आपल्याला एक तर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याला वाळून त्याची सालं काढून टाकावी लागेल, किंवा मग ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर, थंड झाल्यानंतर ते 10 किलो गव्हामध्ये जर तुम्ही दळून आणले तर त्या गव्हाचं किंवा त्या कणकेचं पोषणमूल्य एकदम काय होऊन जाईल, वाढून जाईल. आणि त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्ही
तुमच्या आहारातनं घेतले तर तुम्हाला मध्यम प्रतीच्या ऐवजी चांगल्या दर्जाची प्रथिनं मिळण्यासाठी कुठेतरी मदत होते. पालेभाज्या आणि कंद मुळ्यांमध्ये पण आपण पाहतो की 1 ते 4 आणि 1 ते 1.5 ग्रॅमपर्यंत फक्त प्रथिनं आहे. म्हणजे आपण ज्या तक्त्याचा जर विचार केला तर असं दिसतं की सोयाबीन आणि आपण इतरही तेलबियांचा विचार जर केला तर सर्वच प्रकारच्या तेलबियांमध्ये प्रथिनंही बऱ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त सोयाबीनमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा जर तुम्ही वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापर केला तर निश्चित तुम्हाला उत्तम दर्जाची प्रथिनं मिळण्यासाठी कुठल्याच प्रकारच्या इतर पदार्थांवर डिपेंडेंट राहावं लागणार नाही. आणि त्याच्यामुळे वनस्पतीज गटातील प्रथिनं जे लोक खातात किंवा वनस्पतीज गटातील आहार घेणारे शाकाहारी शुद्ध शाकाहारी लोक आहे त्यांना सोयाबीन ही काय करते प्रथिनं चांगल्या दर्जाची प्रथिनं मिळवून देण्यासाठी कुठेतरी मदत करते. दुसरा जो सोर्स आहे तो आहे प्राणिज प्रथिनं, आहे ना. प्राणिज प्रथिनांमध्ये आपण शाकाहारी लोक फक्त दुधाचा वापर करतो, दूध आणि दुधाच्या पदार्थाचा वापर करतो. मांस मासे अंडी यकृत मूत्रपिंड किंवा हे जे प्राण्यांच्या वेगवेगळे अवयव काय म्हणतात मांसाहारी लोक खातात त्याचा आपण आपल्या आहारामध्ये उपयोग करत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला उच्च दर्जाची जी प्रथिनं आहे या उच्च दर्जाच्या प्रथिनापासून आपल्याला मुकावं लागतं. कारण मांस मासे अंडी यकृत मूत्रपिंड हे जे प्राण्यांचे अवयव आहे जे आहारामध्ये मांसाहारी लोक खातात यामध्ये सगळ्यात उत्तम दर्जाचे प्रथिनं असतात. परंतु आपण शुद्ध शाकाहारी असल्यामुळे हे पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मध्यम आणि अंशतः पूर्ण आणि अपूर्ण प्रथिनं प्राप्त होतात. परंतु प्राणिज पदार्थ जे आहारात घेतात त्यांना उत्तम दर्जाची प्रथिनं मिळतात कारण ती सहज पचनीय असतात. पोषणमूल्याच्या दृष्टिकोनातून ती कशी आहे समृद्ध आहे. कम्पॅरिटिवली जर तुम्ही दोन्ही तक्ते समोर ठेवले तर तुम्हाला असं दिसेल की प्राणिज पदार्थांमध्ये प्रथिनांचं प्रमाण हे वनस्पतीज गटापेक्षा जास्त आहे, आहे ना. अंड्यांमध्ये 13.1 प्रथिनं आहे, यकृतमध्ये 19.3 ग्रॅम प्रथिनं आहे, मटनमध्ये 18.5 आहे, दुधामध्ये 3.2 आहे, खव्यामध्ये 14.6 आहे आणि स्किम दुधाची पावडर म्हणजे ज्याच्यामध्ये साई सकट दूध आहे त्याच्यामध्ये 38.1 ग्रॅम प्रथिनं आहे. आणि त्याच्यामुळे तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर सोयाबीनची बरोबरी हे प्राणिज पदार्थसुद्धा करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे निसर्गाने सोयाबीन हा शाकाहारी लोकांना प्रथिनं प्राप्त करून देण्यासाठी एक वरदानयुक्त असा पदार्थ निसर्गाने निर्माण केलेला आहे. तेवढे 42 ग्रॅम प्रथिनं आपल्याला कुठल्याच मांसाहारी पदार्थात दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला आहार जर समृद्ध करायचा आहे प्रथिनाने तर सोयाबीनशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर सगळ्याच पदार्थांमध्ये सोयाबीनचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला उच्च दर्जाची प्रथिनं मिळू शकतात. प्राणिज पदार्थांचा वापर केला तरीही तुम्हाला चांगल्या प्रकारची प्रथिनं मिळतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला आहारात त्यांचा सोर्स एकदा कळला, स्रोत कळला, आता आपल्याला त्याची दैनिक आवश्यकता काय आहे यानुसार आपल्याला आपल्या शरीराला वेगवेगळ्या जे सकाळचं 4 टाइम्सचं खाणं असो, 2 टाइम्सचं असो, 1 टाइम्सचं असो की 6 टाइम्सचं असो, आहे ना. आहारातील दिवसातनं आहाराच्या जितक्या वेळा असेल त्या सगळ्या वेळाच्या मदतीने आपल्याला त्या त्याप्रमाणे दैनिक आवश्यकतेनुसार आपल्या शरीराला प्रथिनांचा पुरवठा करायचा आहे. याशिवाय प्रथिनांचं जे काही कार्य आपल्या शरीरामध्ये काय म्हणतात पेशींची झीज भरून काढणे आणि नवीन पेशी निर्माण करणे हे कार्य होऊ शकणार नाही. आणि आपलं शरीर काही दिवसांनी कुपोषणासारख्या आजाराला बळी पडू शकतं. आणि त्याच्यामुळे या रोगापासून जर तुम्हाला तुमच्या शरीराची सुरक्षा ठेवायची असेल तर दैनिक आवश्यकतेनुसार तुम्हाला प्रथिनं आणि ती पण कशी उच्च दर्जाची प्रथिनं पुरवण्याचा प्रयत्न तुम्हाला तुमच्या दैनिक आहारातून करणं आवश्यक आहे. दैनिक आहाराचा विचार केला तर आपण शिशु अवस्थेपासून पाहूया. 0 ते 3 महिन्याच्या शिशूला 2.3 ग्रॅम प्रति किलो वजनाला काय लागते प्रथिनं लागते. ते 3 महिन्याचं बालक आहे ते जेव्हा 4 साडेचार महिन्याचं होतं तेव्हा ती गरज 8.1.8 ग्रॅम प्रति किलो वजन लागते. 9 महिन्याला 1.8 या ठिकाणी तुम्हाला ही गरज हळूहळू कमी होताना दिसेल. याचं कारण काय की वजनामध्ये वाढ होते आणि प्रथिनांचं प्रमाण हे प्रति किलो वजनाला असल्यामुळे तेवढी जी काही वजन वाढल्यामुळे तेवढी जी भरपाई आहे प्रथिनांच्या प्रमाणाची ती या ठिकाणी भरून निघते. आणि त्याच्यामुळे 0 ते 3 महिन्याच्या बालकाला 2.3 ग्रॅम प्रति किलो वजनाला प्रथिनं लागतात. पण जसजसं ते बालक मोठं मोठं होत जातं तसतसं प्रथिनांची प्रति किलो वजनाला
तुम्हाला गरज आहे ती कमी कमी होताना तुम्हाला दिसून येईल. आता या ठिकाणी एक वर्षाचं बालक झाल्यानंतर प्रति किलो वजनाला 1.5 ग्रॅम प्रथिनं आवश्यक असतात, आहे ना. की समजा 10 किलोचं बालक असेल तर त्याला 10 किलोला 1.5 ग्रॅमच्या प्रमाणे किती होतील, 25 ग्रॅम प्रथिनं त्याला लागतात. आणि अशा पद्धतीने वजन वाढीमुळे प्रथिनांचं प्रमाण हे इक्वल राहतं आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचे आकडे दैनिक आवश्यकतेचे या ठिकाणी दिसून येतात. 3 वर्षाच्या मुलाला 22 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते, 4 ते 6 वर्षाच्या मुलाला 30 ग्रॅम, 7 ते 9 वर्षाच्या मुलाला 41 ग्रॅम, 11 ते 12 वर्षाच्या मुलामुलींना 54 ग्रॅम आणि 13 ते 18 या किशोरावस्थेतील मुलांना मात्र 70 ग्रॅमपर्यंत प्रथिनांची आवश्यकता असते. कारण हा जो आपण 3 वर्षापासूनचा जो पिरियड पाहतो हा मुलांचा शारीरिक वाढीचा पिरियड आहे आणि शारीरिक वाढीसाठी प्रथिनाशिवाय आपल्याला दुसरा कुठलाच किंवा कुठलाच पोषक घटक उपयोगात येऊ शकत नाही किंवा मदत करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे या वाढीच्या वयांमध्ये प्रथिनांची मागणी लहान मुलांच्या जर चार्ट पाहिला तर ही वय जसजसं महिने वाढत आहे तसतसं प्रमाण कमी होत आहे. परंतु बालकांसाठी दिलेल्या चार्टमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जसजसं वय वाढत आहे तसतसं प्रथिनांचं प्रति ग्रॅम प्रमाण पण काय होऊन राहिलेलं आहे, मागणीसुद्धा वाढत आहे. जे 13 ते 18 वर्षाच्या मुलामुलींना 70 ग्रॅमपर्यंत आणि ते पण कसे रोज रोज आपल्याला तेवढे प्रथिनं मिळणं आवश्यक आहे. बालकांच्या सुरुवातीचे 6 महिने याला अजून एक कारण आहे. शिशूच्या बालकाला शिशूला प्रथिनांचं प्रमाण महिन्यांच्या त्यांच्या वयानुसार कमी कमी होत जायला आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे की साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापर्यंत बालक हे आईच्या दुधावर अवलंबून असतं. आईच्या दुधातून त्याला डायरेक्ट प्रथिनं मिळत असतात आणि त्याच्यामुळे त्याला आहारातून प्रथिनं घ्यायची आवश्यकता पडत नाही. वेगवेगळ्या प्राण्यांचं दूध त्याला आईच्या दुधासोबत दिलं जातं. दूध तोडताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जातात आणि या पदार्थाच्या माध्यमाने त्याला थोड्याफार प्रमाणात का असेना प्रथिनांचा पुरवठा होतो. आणि त्याच्यामुळे शिशुअवस्था आणि बाल्यावस्थेच्या प्रथिनांच्या मागणीमध्ये आपल्याला या ठिकाणी तफावत दिसून येते. त्याचप्रमाणे काही अंशाने वनस्पतीच प्रथिनांचा उपयोग थोडा थोडा करावा लागतो. प्रौढ व्यक्तीला 55 किलो वजनाच्या व्यक्तीला प्रति किलो वजनाला प्रौढ व्यक्तीला प्रति किलो वजनाला 1 ग्रॅम प्रथिनं लागतं. तुमचं वजन 40 किलो असेल तर 40 ग्रॅम, 50 किलो असेल तर 50 ग्रॅम, 70 किलो असेल तर 70 ग्रॅम, आहे ना. प्रति किलो वजनाला 1 ग्रॅम हा जो प्रथिनांचा नियम आहे तो किशोरावस्थेनंतर स्थिर होतो. म्हणजे किशोरावस्थेनंतर प्रथिनांची मागणी आहे ती मागणी स्थिर होते. प्रति किलो वजनाला 1 ग्रॅमप्रमाणे तुम्हाला प्रथिनांची आवश्यकता असेल. जितकं व्यक्तीचं वजन तेवढं ग्रॅम प्रथिनं तुम्ही त्याला दिलं तर ते त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी वाढ तर झालेली आहे किशोरावस्थेपर्यंत, परंतु इतर जे कार्य आहे त्या कार्यासाठी प्रथिनं पुरेसं ठरतं. काल आपण पाहिलं आहे की वाढीशिवाय इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये प्रथिनं सहभाग घेतं आणि त्याच्यामुळे ही जी सगळी कार्य आहे ती माणूस मरेपर्यंत सतत सुरू असतात त्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. आणि ही जी आवश्यकता आहे ती या ठिकाणी स्थिरावलेली आहे प्रति किलो वजनाला 1 ग्रॅम. त्याच्यामुळे प्रथिनांचं प्रमाण काढताना वजनाचा विचार केला तर तुम्हाला प्रथिनांचं प्रमाण सहज काढता येईल. 55 किलो प्रौढ व्यक्तीला 55 ग्रॅम प्रथिनं लागतात. 45 वजन असलेली हे म्हणजे 55 हे पुरुषांसाठी घेतलेलं आहे आणि 45 हे स्त्रियांसाठी घेतलेलं आहे. साधारण वजन प्रौढ स्त्रियांचं 45 ते 50 दरम्यान फिरत असतं आणि त्याच्यामुळे स्त्रियांसाठी 45 किलो वजनाला 25 ग्रॅम प्रथिनं पुरेसे ठरतात. ती स्त्री जर सामान्य स्त्री असेल तर तिला 45 ग्रॅम पुरेसे ठरतात. पण ती जर प्रेग्नेंट झाली, ती जर गर्भवती झाली तर तिच्या वजनापेक्षा म्हणजे 45 ग्रॅम तिचं वजन असेल 45 किलो तर 45 ग्रॅम तर लागेलच, त्याशिवाय 10 ग्रॅम जास्त प्रथिनं तिला लागतात. कारण काय आहे की जसजसं तिचं गर्भावस्थाचा काळ पुढे पुढे जातो तसतसं तिचं वजन वाढत जातं. साधारणपणे गर्भावस्थेमध्ये सर्वसामान्य वजनापेक्षा स्त्रियांचं 10 ते 12 किलो वजन वाढतं. खूपच हेल्दी बाळ असेल तर 15 किलो, त्याच्यापेक्षा गर्भवती स्त्रीचं वजन वाढू नये. वाढलं तर ते त्याच्या बालकासाठी धोकादायक असतं आणि त्याच्यामुळे डॉक्टर हा सुद्धा रेकॉर्ड मेंटेन करत असतात जिथे तिची प्रसूती होणार आहे. प्रसूतीतज्ञ या सगळ्या गोष्टींकडे लक्ष पुरवत असतात आणि त्याच्यामुळे
50 तिचं जेवढं वजन असेल तेवढं वजन आणि त्याला प्लस 10 ग्रॅम इतकं प्रथिनं गर्भावस्थेमध्ये तिला द्यायची गरज पडते. आता 45 किलोच्या वजनाप्रमाणे जर आपण गृहित धरलं तर 52 ते 55 ग्रॅम तिचं वजन 55 किलो तिचं वजन होऊ शकतं गर्भावस्थेमध्ये. त्याच्यामुळे ती मागणीसुद्धा तेवढी वाढेल आणि त्याच्यामध्ये 10 ग्रॅम आणखीन जास्त. त्याच्यानंतर जी ती जेव्हा प्रसूती होते जेव्हा ती आपल्या बाळाला दूध पाजते तेव्हा ही जी मागणी आहे त्याच्या वजनाच्या पेक्षा 10 ग्रॅम गर्भावस्थेमध्ये जास्त. इथे किती पाहिजे 20 ग्रॅम तिला जास्त प्रथिनं पाहिजे. तिचं जेवढं वजन असेल त्याच्यामध्ये 20 ग्रॅम प्रथिनं जास्त ॲड करून आपल्याला तिला द्यायचं आहे जेणेकरून ती आपल्या बाळकाला चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते किंवा तिच्या दुधातून बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिनं त्या बालकाला मिळू शकते. त्याच्यामुळे आईचं आरोग्यही चांगलं राहील. आईची प्रथिनांची जी गरज आहे आईच्या शरीरातील प्रथिनांचे कार्य योग्य प्रकारे पूर्ण केली जाईल आणि बालकालासुद्धा मिळणारं जे प्रथिन आहे ते योग्य प्रमाणात मिळून बालकाचा वाढ आणि विकास हा व्यवस्थित होईल. कारण वाढ आणि विकासाचा हा एक फार महत्त्वाचा काळ असतो. या काळामध्ये प्रथिनं जर उत्तम दर्जाची मिळाली तरच सुदृढ बालक आणि सुदृढ एक नागरिक किंवा सुदृढ किशोर तयार होईल. पण या अवस्थेमध्ये जर प्रथिनं कमी मिळालं तर त्याच्या आरोग्याच्या तक्रारी तर राहतीलच आणि त्याशिवाय त्याची जी एक पर्सनॅलिटी असते किंवा एक शारीरिक बांधा असतो तो बांधाही व्यवस्थित तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे याच्या वाढीसाठी प्रथिनांकडे विशेष आपल्याला लक्ष द्यावं लागतं. वाढीच्या वयामध्ये किशोरावस्थेमध्ये प्रौढावस्थेपेक्षा अधिक प्रथिनांची दैनिक आवश्यकता असते आणि त्यानुसार दैनिक आवश्यकतामध्ये आपल्याला योग्य तो बदल करावा लागतो. एकदा वाढीचा पिरियड संपल्यानंतर त्याला आपण सर्वसामान्य लोकांसारखं प्रथिनं प्रति किलो वजनाला 1 ग्रॅमप्रमाणे दिलं तरीही चालू शकतं. आता प्रथिनांचं पचन आणि शोषण आपण फार सविस्तर विचार न करता एक साधारण कुठे होतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रथिनांचं पचन आणि कार्य कसं होऊ शकतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. प्रथिनांवर वेगवेगळ्या प्रकारच्या पाचक रसांची काय होते क्रिया होते आणि या प्रथिनांचं पेप्टोन पेप्टाईड आणि पॉलीपेप्टाईड या तिक्तांब्रामध्ये काय होतं रूपांतर होतं. हे सगळे नावं कुठे पाहिले आपण उत्पादित प्रथिनांमध्ये पाहिले. म्हणजेच काय आपण जे काही खाद्यपदार्थ खातो प्रथिनयुक्त ते आपल्या शरीरामध्ये जाऊन त्याच्यावर वेगळ्या प्रकारच्या पाचक रसांची क्रिया होते आणि त्याचं रूपांतर पेप्टिन पेप्टाईड आणि पॉलीपेप्टाईड यासारख्या तिक्तांब्रामध्ये रूपांतरित होतं. प्रथिनाचं खरं पचन आणि शोषण हे लहान आतड्यात होतं. अल्प प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जठरमध्ये असलेल्या केशवाहिन्यांमध्ये होतं. अशा प्रकारे प्रथिनांचं पॅप्टिन पॉलीपेप्टिन आणि पॉलीपेप्टाईड आणि पेप्टाईड पेप्टोन पेप्टाईड आणि पॉलीपेप्टाईड यामध्ये रूपांतरित होऊन त्याचं पचन हे लहान आतड्यात होतं आणि काही अंशी जठराच्या केशवाहिन्यांमध्ये होतं. एखाद्या वेळेस ऑब्जेक्टिव्हमध्ये हे विचारलं जातं तर त्या दृष्टिकोनातून एवढं लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहे प्रथिनांची कमतरता का. मी आताच म्हटलं की भारतासारख्या देशामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसतं कारण इथे लोकांना अज्ञानामुळे का असेना किंवा गरिबीमुळे का असेना पोटभर खायला मिळतं. गरीब नसेल श्रीमंत असेल पण आहाराबद्दलची त्यांना माहिती नसेल आहे ना. सकस आहाराबद्दल माहिती नसेल आहार पोषकता व आहाराबद्दलची जागरूकता त्यांच्यामध्ये नसेल तर सगळं उपलब्ध असूनही चुकीचा आहार घेतला जातो आणि त्याचा परिणाम शरीरावर होऊन प्रथिनांची कमतरता जाणवते आणि व्यक्ती कुपोषित होते. आपल्या भारतामध्ये जर तुम्ही थोडंसं आहाराच्या दृष्टिकोनातून जर सर्वेक्षण केलं किंवा काही लिटरेचर वाचलं तर तुम्हाला असं दिसेल की लहान मुलं आणि स्त्रियांमध्ये विशेषतः गर्भवती स्त्रियांमध्ये कुपोषणाचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं कारण त्यांची जी दैनिक आवश्यकता आहे ती दैनिक आवश्यकता कुठेतरी अपुरी राहते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. लहान मुलांना किंवा साधारणपणे प्रथिनांचा कमतरतेचे परिणाम या ठिकाणी दिलेले आहे. मग ते लहान मुलांमध्ये काही प्रमाण याच्यातले परिणाम होतात आणि काही स्त्रियांमध्ये होतात. पुरुषांमध्ये साधारणपणे प्रथिनांची कमतरता ही कमी आढळते पण कधीकधी आपल्या भारतातल्या पुरुषांमध्ये ही सुद्धा आढळते. आधिक्य मात्र भारतामध्ये फार क्वचित दिसतं. 100 पैकी एखाद्या व्यक्तीमध्ये प्रथिनांचा आधिक्य दिसतं आणि पाश्चात्य देशामध्ये कुपोषणाचं प्रमाण एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतं. तिथे आपल्या उलट परिस्थिती तिथे प्रथिनांचा आधिक्य
आधिक्य जास्त दिसतं कारण त्यांचा आहारा जो पॅटर्न आहे, खाद्यपदार्थ खाण्याचा जो काय म्हणतात प्रकार आहे, तो आपल्यापेक्षा एकदम भिन्न आहे. आणि त्याच्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या जगाच्या उपलब्धीनुसार, सवयीनुसार, तिथल्या कल्चरनुसार आहे ना, या सगळ्या पोषक घटकांचा पुरवठा शरीराला कमी जास्त प्रमाणात होतो. सगळ्यात पहिला परिणाम होतो म्हणजे शरीराची वाढ थांबून जाते, कारण पेशींची निर्मितीच होत नाही, त्याच्यामुळे शारीरिक वाढ होत नाही. मी मागच्या प्रथिनं सुरू केलं तेव्हापासून सांगून राहिले की शारीरिक वाढ आणि प्रथिनं यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. इकडे प्रथिनं खा, तिकडे शरीराची वाढ होते. इकडे प्रथिनं कमी, तिथे शारीरिक वाढीवर कुठेतरी परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे मुलांची जर तुम्हाला वाढ व्यवस्थित करायची असेल, मुलगा असो किंवा मुलगी, तर त्यांना चांगल्या प्रकारची प्रथिनं तुम्ही आहारातनं देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रथिनं कमी मिळालं तर थकवा वाटतो, उत्साह राहत नाही कोणत्याही कामामध्ये. थकवा का वाटतो? कारण ज्या काही पेशी आहे त्यांचं सतत उष्णता निर्माण करण्यासाठी ज्वलन होतं आणि त्या तुलनेमध्ये नवीन पेशी निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळे शरीराला थकवा येतो. शरीरामध्ये कुठलंच काम करण्याचा उत्साह राहत नाही आणि व्यक्ती काय होते, निरुत्साही राहते. कुठेतरी त्यांचं मानसिक आरोग्य खराब होतं आणि त्याच्या एकूण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पाचक रसाची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही आणि त्याच्यामुळे खाल्लं कितीही म्हणजे प्रथिनं सोडून इतर कुठलाही पोषक घटक घेतला तर त्यांचंही पचन योग्य प्रकारे होत नाही आणि प्रथिनाशिवाय त्यांच्यासुद्धा दुष्परिणामाचे परिणाम शरीरावर होताना दिसून येतात. रक्तात लाल पेशींचं प्रमाण कमी होऊन रक्ताक्षयसारखे आजार स्त्रियांना विशेषतः होताना दिसून येतात. किशोर मुलींना आणि स्त्रियांमध्ये रक्तक्षय हा भारतामध्ये सर्वसामान्य असलेला आजार दिसून येतो, कारण प्रथिनांची कमतरता असते. प्रथिनं असले तरी अंशतः पूर्ण आणि अपूर्ण प्रथिनं असतात, त्याच्यामुळे प्रथिनांचा दर्जा योग्य नसल्यामुळे रक्तातील रक्तगोलक किंवा ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो त्या हिमोग्लोबिनची योग्य प्रमाणात निर्मिती होत नाही आणि त्याच्या अभावामुळे रक्ताचा दर्जा खालावतो. शरीरातील पेशींना जे प्राणवायू पुरवण्याचं काम करते हिमोग्लोबिन, ते प्राणवायूचं पेशींना पुरवठा होत नाही. पेशी मृत पावतात. मृत पावलेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी निर्माण होत नाही आणि हे जे दुष्टचक्र असतं ते सतत सुरू राहतं. कशामुळे? ते या प्रथिनांच्या अभावामुळे. आणि त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये रक्तक्षय किशोर वयीन मुली आणि स्त्रियांमध्ये रक्तक्षय झालेला दिसून येतो. शरीरावर सूज येते, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. कुठलाही रोग लवकर शरीरावर आक्रमण करतो, त्या रोगापासून शरीराचं संरक्षण करण्याची जी क्षमता असते त्याला WBC म्हणतो आपण. पांढऱ्या पेशी असतात, त्या आपल्या शरीराचं रक्षण करतात. त्या पांढऱ्या पेशीसुद्धा कोण तयार करतं? प्रथिनं तयार करतं. प्रथिनांच्या अभावी या पांढऱ्या पेशींचं प्रमाणही कमी होतं. लाल रक्तपेशी तर कमी होतात, पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचा दर्जा खालावतो आणि कुठलाही रोग शरीरावर लवकर आक्रमण करतो किंवा शरीरावर लवकर त्याचा प्रभाव पडतो. पचन इंद्रियाचे स्नायू ढिले पडल्यामुळे आकुंचन आणि प्रसरणाची प्रक्रिया नीट होत नाही. आपले जे पचन इंद्रिय आहे त्या ठिकाणी काय म्हणतात, रवीमध्ये जसं रवीने आपण वरण घुसवतो तसं हे जे खाद्यपदार्थ असतात या वेगवेगळ्या प्रकारच्या जे स्नायू असतात त्या स्नायूंमुळे काय होतात, ते स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे हे जे पदार्थ असतात ते घुसळल्या जातात आणि त्याचं पचन आणि शोषण व्हायला कुठेतरी मदत होते. परंतु प्रथिनाअभावी हे जे पचनेंद्रियाचे स्नायू असतात ते ढिले पडतात, त्यांच्यातही उष्णता राहत नाही, त्यांची पण शक्ती कमी होते आणि त्यांचं जे आकुंचन आणि प्रसरणाचं कार्य आहे ते नीट होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे पदार्थ घुसळले जात नाही. जसे खातो तसे त्या तसे शरीराबाहेर टाकले जातात आणि त्या पदार्थाचा शरीराला कुठेही उपयोग होताना दिसून येत नाही. त्याच्यानंतर रक्तातील अल्ब्युमिनचे प्रमाण योग्य राहत नाही आणि दीर्घकाळपर्यंत त्याची कमतरता असल्यास 5 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रथिनांच्या अभावी क्वाशिओकार, ज्याला मराठीमध्ये म्हणतात जुरणी, हा आजार होऊ शकतो. अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं आणि अल्ब्युमिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताचा दर्जा खालवून वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचं शरीरावर आक्रमण होऊ शकतं. 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये प्रथिनांचा अभाव असेल तर जुरणी किंवा क्वाशिओकार नावाचा त्यांना आजार होतो. या आजाराची लक्षणं काय आहे किंवा कोणाला होतो याबद्दलची आपण चर्चा करूया. क्वाशिओकार म्हणजे काय किंवा जुरणी म्हणजे काय? तर प्रथिनांच्या अभावामुळे हा आजार होतो. आईचे दूध पूर्णपणे जेव्हा बंद करून मुलांना वर्ष आहार दिला जातो तेव्हा कॅलरी आणि प्रथिनं कधीकधी कमी पडतात आणि त्या कॅलरी आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे मुलं या रोगाला सहज बळी पडतात आणि त्याच्यामुळे
दूध तोडल्यानंतर जो आपण त्याला पूरक आहार देतो तो पूरक आहारही योग्य प्रकारचा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर पुरांना क्वाशिओकार किंवा जुरणी नावाचा आजार होतो आणि एकदा हा आजार झाला तर मुलांच्या शारीरिक वाढीवर त्याचा कुठेतरी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. वर्ष वय 1 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रामुख्याने होतो. लक्षणं चेहरा चंद्राकृती किंवा एकदम निस्तेज दिसतो, केस तांबड्या रंगाचे होतात आणि केस इतके कमजोर होतात की साधा तुम्ही हात लावला तरी तुमच्या हातांमध्ये केसाचे गुच्छे येतात, इतके केस काय होतात कमकुवत होऊन जातात. कारण केस, नख आणि त्वचा यांचं आरोग्य जपायचं असेल तर तुम्हाला प्रथिनांची आवश्यकता असते. नेमके या ठिकाणी प्रथिनं कमी असल्यामुळे केसांवर त्याचा परिणाम होतो आणि केसांचा रंग बदलतो, केसांचं जे लस्टर आहे, सौंदर्य आहे ते खराब होतं आणि केस जास्तीत जास्त गळतात, कमकुवत होतात. त्याच्यानंतर एकूण वाढ जी असते, शारीरिक वाढ, ती योग्य प्रकारे होत नाही. काही प्रमाणामध्ये शारीरिक आजारामुळे मानसिक आघात, मनावर आघात होतो आणि कधीकधी मानसिक बदलसुद्धा काही लोकांमध्ये दिसून येतात. आणि ही सगळी लक्षणं किंवा हे सगळे आजार होण्याचं कारण काय आहे? प्रथिनांचा सतत कमतरता. अनेक दिवसपर्यंत सतत प्रथिनांची 2-4 दिवस कमतरता झाली तर काही फारसा फरक पडत नाही, पण सतत जर प्रथिनांची कमतरता असेल किंवा आहारामध्ये निम्न आणि निम्न प्रतीची प्रथिनं असेल, अंशतः अपूर्ण प्रथिनं असेल, तर मात्र या रोगाला मूल लवकर बळी पडतं. अन्न अज्ञान आहे ना, चुकीच्या अन्न शिजवण्याच्या पद्धती किंवा अन्न आले नाही अजून ते, हां मी बोलते तुम्हाला, फोन करते. चुकीच्या अन्न शिजवण्याच्या पद्धती आहे किंवा अन्न खाण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आपल्या चुकीच्या आहे, तर या चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा आपल्याजवळ पैसा असतो, वस्तू असते, प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात असतात, पण अज्ञानापोटी आपण त्यांचा आहारामध्ये समावेश करत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कधीकधी अज्ञानामुळे आपण काय करतो, अशा प्रकारच्या आजारांना मुलांना बळी पाडतो. आणि त्याच्यामुळे अन्नाच्या ज्या काही पोषक घटक आहे ना, किंवा अन्नाबद्दल पोषक घटकाबद्दल ती जी जागरूकता आहे त्याबाबत स्त्रियांनी जागरूक असणं, विशेषतः मातांनी जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ती आपल्या कुटुंबातील सर्व स्तरातील सर्व वयोगटातील लोकांना त्यांना समतोल असलेला आहार पुरवू शकते आणि सगळ्यांचं आरोग्य ती जपू शकते. गरिबीमुळे प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांची खरेदी केली जात नाही, खाणंच पूर्ण, गरिबीमुळे पूर्ण पोटभर आहारच मिळत नाही, तर तिथे प्रथिनयुक्त पदार्थांचं काय समावेश करणार आहे. आणि त्याच्यामुळे गरिबीमुळेसुद्धा अपूर्ण आहार मिळतो आणि ह्यामुळेसुद्धा प्रथिनांची कमतरता होऊ शकते. आईच्या दुधात अधिक पाणी घालून मुलांना पाजणे, तुम्ही जितकं मुलांना पाणी टाकून दूध पाजाल तेवढं त्यांना प्रथिनं कमी मिळतं, जितकं प्रथिनं कमी मिळालं तितकं मूल त्या आजाराला लवकर बळी पडतं. आणि त्याच्यामुळे मुलांना या आजारापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं दूध द्यायला पाहिजे. ठीक आहे, लहान असताना आम्हीच सांगतो किंवा आपलं काय म्हणतात न्यूट्रिशनच सांगते की मुलांना दूध, नुसतं दूध द्यायचं नाही, पाणी टाकून दूध द्यायचं, परंतु एक तो विशिष्ट काळ असतो त्या काळापर्यंत. पण तुम्ही जर त्याला आयुष्यभर असं दूध दिलं तर दुधातील पोषक घटक त्यांना न मिळता उलट त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्याऐवजी खराब होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे आईच्या दुधामध्ये जास्त पाणी घालणे किंवा गाईच्या दुधामध्ये जास्त पाणी घालून जर तुम्ही मुलांना पाजलं तर निश्चित ते त्यांच्या आरोग्याला घातक ठरतं. तृणधान्य डाळी शिजवताना आपण काय करतो, कधीकधी वरचं पाणी फेकून देतो फेस आल्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्यातील जे पोषक घटक असतात ते नष्ट पावतात. खूप ठिकाणी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे किंवा आवडत नसल्यामुळे, अज्ञानामुळे, रूढी परंपरामुळे कुकरचा वापर केला जात नाही, खोल उघड्यावर वरण शिजवलं जातं आणि त्याच्यामुळे बरेचदा वरणातील पोषक घटकांची कमतरता असते होते. आणि विशेषतः प्रथिनांची कमतरता झाल्यामुळे त्या वर्णापासून पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रथिनं मिळत नाही. तसंही आपण जेव्हा त्याचे प्राप्तिस्थान पाहिले तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की डाळीत आहे ते तृणधान्यात नाही आणि तृणधान्यात जे तिक्त आम्ल आहे ते डाळीत नाही आहे ना, म्हणून आपण दोन्हींचा कॉम्बिनेशन करतो. पण जेव्हा नुसतं वरण घेतलं जातं तर वरणामध्ये असलेले जे तिक्त आम्ल आहे ते आधीच त्याच्यात नसतात आणि त्यातलं जर पाणी फेकून दिलं तर हे पोषक घटक त्या पाण्यासोबत निघून जातात आणि त्याच्यामुळे ते वरण आरोग्यासाठी घातक ठरतं किंवा आरोग्यासाठी त्याचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे अन्न तयार करण्याच्या ज्या चुकीच्या पद्धती असेल अशा विविध कारणांमुळे मुलांना
काय म्हणतात हा आजार क्वाशिओकर किंवा जुर्णी हा आजार होताना दिसून येतो. साधारण गरीब आणि अज्ञानी लोकांमध्ये हा जास्त दिसतो, पण अलीकडे कधीकधी अज्ञानामुळे उच्चवर्ग आणि मध्यमवर्गीयांमध्ये सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनासुद्धा हा आजार आपल्याला होताना दिसून येतो. आणि त्यामुळे प्रथिनांचं काय आयुष्यामध्ये महत्त्व आहे हे आपण मागच्या 2-3 पिरियडपासून अभ्यासत आहो. आणि त्याच्यामुळे अशा महत्त्वपूर्ण पोषक घटकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपला सरळ मूर्खपणा आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला त्याचं महत्त्व कळल्यानंतर आपण जर त्या पद्धतीने त्याचा आहारात वापर केला, आवश्यकतेनुसार जर त्याचा पुरवठा केला त्या त्या वयोगटातील लोकांना, तर काय होईल की या प्रथिनांची कमतरता होणार नाही, उलट प्रथिनांचा चांगला उपयोग होऊन शरीर आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी कुठेतरी मदत होईल. या ठिकाणी आपण थांबूया. आता पुढच्या पिरियडला आपण हे जे प्रथिनं देणारे जे पोषक घटक आहे ना, अन्नपदार्थ आहे, त्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. तर आपण सगळ्यात पहिला गट पाहणार आहे प्राणिज प्रथिनयुक्त अन्नगट. त्याच्यामध्ये दूध, डाळी आणि कडधान्ये आणि काही अंशी थोड्याशा ते काय म्हणतात ड्रायफ्रूट, सुकामेवा यांचा आपण विचार करणार आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतात पुढच्या घटकांमध्ये काही भाज्या आहे, काही फळं आहे ज्यांच्यामध्ये प्रथिन असतं त्यांचा विचार करणार आहे. आणि त्याच्यानंतर मांस, मासे, अंडी यांचा आपल्याला विचार करावा लागेल. या सगळ्यांचा विचार आपल्याला कशाच्या दृष्टिकोनातून करायचा आहे, प्रथिनांच्या दृष्टिकोनातून. आपण तृणधान्य, डाळी, तेलबिया यांचा याच्या आधी पण एकदा विचार केलेला आहे, पण तेव्हा आपण काय पाहिलं होतं, त्यातलं फक्त कर्बोदक पाहिलं होतं. आत्ता आपल्याला त्यातलं प्रथिनं पाहायचं आहे. आणि यावरनं आपण जे आहारात खाद्यपदार्थ घेतो त्यात प्रथिनं कोणत्या दर्जाचे हे आपल्याला ठरवता येईल. जास्त असेल तर कमी करता येईल आणि कमी असेल तर वाढवता येईल. जास्तीचा प्रश्नच येत नाही भारतासारख्या विकसनशील देशामध्ये, परंतु वाढवण्याची मात्र आपल्याला गरज आहे. पण ती वाढवताना योग्य मार्गदर्शन जर आपल्याला या विषयाच्या ज्ञानापासून मिळालं तर आपण आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध पदार्थातूनच आहारातील पोषणमूल्य त्या त्या व्यक्तीसाठी वाढवून त्यांच्या आरोग्याला या पोषक घटकांचा पुरवठा करू शकतो. आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगते की शाकाहारी लोकांनी सगळे खाद्यपदार्थासोबत जास्तीत जास्त सोयाबीनचा मिक्स स्वरूपामध्ये जर तुम्ही वापर केला तर ते तुमच्या आरोग्याला फार फार आणि फार फायदेशीर ठरणार आहे. अशा महत्त्वपूर्ण प्रथिनं अशा पोषक घटकांचा आपण या ठिकाणी ओळख करून घेतली आहे. आता तो पोषक घटक आपल्याला कुठून कुठून कोणत्या कोणत्या पदार्थापासून कसा मिळवायचा आहे याबाबतची चर्चा आपण पुढच्या तासिकेला किंवा पुढच्या व्हिडिओला करू. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि सर्वांना सुरक्षित ठेवा. या ठिकाणी मी थांबते.